संगमनेर तालुक्यातील नद्यातून राजरोस विनापरवाना वाळू उपसा सुरू आहे. नागरिकांनी व माध्यमांनी वारंवार पाठपुरावा करूनही हा अवैध धंदा थांबण्याचे नाव घेत नाही. याला महसूल व पोलिसांचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. याचा सबळ पुरावा म्हणजे घारगावच्या मुळा नदीतून पोलीस स्टेशनच्या समोरच भर दिवसा दुपारी अवैध वाळू उपसा सुरू होता. पोलीस अधिकारी ते राजरोस बघत होते, पण कार्यवाहीचं नाव मात्र कोणीच घ्यायला तयार नाही. पण नागरिकांनी ही बाब लक्षात आणून देताच पोलिसांनी धरपकड सुरू केली. याचा अर्थ काय घ्यायचा? वाळू चोरांवर कडक कार्यवाही करण्याची प्रशासनाची सूचना असूनही काही अधिकारी स्वतःचे हात ओले करून प्रशासनाचे व पर्यावरणाचे मोठे नुकसान करीत आहेत. कुंपणच शेत खात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यावर तातडीने कार्यवाही झाली पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रतिनिधी नितीन शेळके, नेक्स्ट जनरेशन न्यूज, संगमनेर.